नमस्कार, मी कविता. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. संत श्री सेवालाल महाराज बंजारा समाज मंडळातर्फे कल्याण पश्चिम येथे सालाबाद प्रमाणे यावर्षीही श्री संत सेवालाल महाराज यांची 279वी जयंती साजरी करण्यात आली. या जयंती निमित्त द्वारकामाई टॉवर रॉयल रेसिडेन्सी समोर जोशीपाडा येथून मोहिंदर सिंग काबुल सिंग रोड ते आग्रा रोड पर्यंत मिरवणूक ही काढण्यात आली. या कार्यक्रमाला बंजारा समाजातील लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. यावेळी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सह आयुक्त प्रभाकर पवार, श्री विजय राठोड, जय पवार, वैशालीताई पाटील, जयवंत दादा भोईर, रवी पाटील, रजनीताई मिरकुटे, विजय राठोड, सुखलाल चव्हाण, प्रभाकर पवार, निलेश पवार, भीमराव राठोड, तारासिंग राठोड, सुभाष चव्हाण, शंकर चव्हाण, गोरख चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन देवीदास चव्हाण, आत्माराम चव्हाण यांनी केले. मी सुभाष राठोड आणि माझे सर्व मंडळाचे सदस्य शितलानगर गणपत राठोड साहेब संत सेवालाल महाराज मंडळाच्या वतीनं आज सेवालाल महाराज जयंती कल्याणमध्ये जोरात आणि थाटामाटाने साजरा करण्यात आली. संत सेवालाल महाराज हे बंजारा समाजाचेच संत नव्हते तर संपूर्ण समाजाचे संत होते. संत सेवालाल महाराज यांनी जे काही कार्य आतापर्यंत केलेले आहे त्यांची ही 279वी जयंती आहेत. संत सेवालाल महाराज यांनी आतापर्यंत जे जे काही त्यांचे बोल दिले होते ते बोलपैकी 51 बोलपैकी 47 बोल त्यांचे खरे ठरलेले आहेत आणि 4 बोल त्यांचे आता सध्या बाकी आहेत ते पुढच्या काळामध्ये होतील अशी आम्हाला आशा वाटतात. बंजारा समाज हा कबाड कष्ट करणारा गोरगरीब समाज आहेत. आज हा जो मंडळ आहे त्या मंडळामध्ये फार मोठे आमच्या समाजाचे नेते कार्यकर्ते नसून एक गरीब कार्यकर्ते आहे. त्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून कल्याणमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढून हा जो कार्यक्रम साजरा केला आहे खरोखरच एक कौतुकास्पद कार्यक्रम या लोकांनी सर्वांनी केलेला आहे. त्याबद्दल मी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीनं, ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा मी कार्याध्यक्ष आहेत, याच्या वतीनं या मंडळांचं सर्व कार्यकर्त्यांचं आज इथं जवळपास 50-60 कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो. मी प्रभाकर पवार कल्याणचाच रहिवासी आहे. संत सेवालाल सेवादास बंजारा समाजाच्या तर्फे शितला नगरच्या रहिवाशांनी हा फार मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या वेळेला. कारण या पुढेही अशा प्रकारचे चांगले मोठे उपक्रम त्यांनी हाती घ्यावे म्हणून मी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा देतो. हा बंजारा क्रांती मंडळ जो आमचा आहे शितला महाराष्ट्र नगर जो गणपत नामदेव राठोड, आम्ही प्रत्येक वर्ष स्वच्छता अभियान, संगीत कृती, जे काय महिलांना अडचण वगैरे असतात लोकांचे हे सगळं आम्ही अडचणीचं काम करतो आहे. सहकार्यकर्ता आमचे कार्यकर्ता मंडळी सगळे आमचे सहकारी असतात. कधी पण आम्ही गोरगरिबासाठी पुढं जाऊन कामं करायसाठी नेहमीच पुढं असतात. सगळे रिक्षावाले आहेत तरी पण रिक्षा वगैरे साईडला लावून वेळात वेळ काढून जास्ती जास्ती हे मंडळासाठी आणि आपल्या आमच्या भाविकेसाठी कामं करतात. मी काय जास्ती काय बोलत नाही, हे मंडळासाठी आणि ह्याच्यासाठी आणि माझ्या पक्षाचा पद मिळाल्याबद्दल हे लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केले आणि त्याच्याबद्दल आहे ना सगळ्यांचा आभार मानतो आहे. सर्वप्रथम आज आनंदाची गोष्ट म्हणजे या कल्याण परिसरामध्ये आणि कल्याण नगरीमध्ये संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची 279वी जयंती साजरी होत आहे. आणि पहिल्यांदाच आमची आता 25 वर्षापासून मागणी होती की 15 फेब्रुवारीला त्या दिवशी सुट्टी राहायला पाहिजे, परंतु ही मागणी आणखी पूर्ण झालेली नाही. परंतु या सरकारने आम्हाला शासकीय पातळीवर
शासकीय कार्यालय निमशासकीय कार्यालयामध्ये परिपत्रक काढून कार्यालयामध्ये पहिल्यांदाच 279 जयंती साजरी झालेली आहे. त्यामुळं भरपूर आनंद होत आहे आणि अख्खा महाराष्ट्रामध्ये ही जयंती प्रत्येक कार्यालयामध्ये साजरी झालेली आहे. आणि आज जी 18 आहे, 18 घ्यायचं प्रयोजन असा की सर्व कार्यालयीन कर्मचारी असल्यामुळे सुट्टी मिळत नाही आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही कार्यक्रम घेऊ शकत नाही. म्हणून आज रविवार दिनांक 18/2/2018 रोजी आम्ही सेवालाल महाराजाची जयंती साजरी करत आहोत. मग सेवालाल महाराज कोण होते आणि बंजारा समाजामध्ये ते जन्मलेले एक थोर संत होते. मानवतावादी, अध्यात्मवादी, विज्ञानवादी, वास्तववादी, थोर समाज सुधारक हे सेवालाल महाराज होते. आणि ते त्यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1739 रोजी आंध्र प्रदेशामध्ये झालेला आहे आणि तिथून ते गुट्टी बेलारी येथे झालेले आहे आणि तिथून त्यांनी महाराष्ट्रामध्ये अख्खा भारत देश भ्रमण केलेला आहे. आणि त्यावेळी म्हणजे 250 त्यांनी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम जय सेवालाल. सर्वप्रथम मी आत्माराम चव्हाण बंजारा समाजाचा एक छोटासा कार्यकर्ता इंडिया TV याचे आभार मानतो की त्यांनी ह्या कल्याणनगरीमध्ये, ही कल्याणनगरी म्हणजे आमचे संत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यभूमी आहे. या पुण्यभूमीमध्ये आम्ही वास करतो याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्याचा गर्व आहे. ह्या कल्याणनगरीमध्ये सेवालाल महाराजांचं काही काळ वास्तव झालेलं आहे. जसं म्हणायला गेलात तर धरम तर खाडी आहे, भाऊचा धक्का आहे, पेण गागोदे आहे, इथे कोंडगावमध्ये आमच्या संत सेवालाल महाराजांची समाधी आहे. अशा ह्या पावन भूमीमध्ये आम्हाला ही जयंती साजरी करण्याचा योग आला किंवा आम्ही तो बिडा उचलला. जवळपास आम्ही मागील 4 हा उपक्रम राबवतो आहे. या जयंतीच्या निमित्ताने आम्ही आमच्या समाजातील असो किंवा इतर समाजातील असो, त्या समाजातील लोकांची छोटी मोठी कामं करण्याची आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि संत सेवालाल बंजारा समाज मंडळाच्या वतीने आम्ही बऱ्याच प्रमाणात करत असतो. छोटे मोठे कार्यक्रम जसे की आमचे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, तीज असते, होळी असते आमची, दिवाळीमध्ये आमच्या बंजारा समाजाच्या पारंपरिक पद्धतीने आम्ही जे साजरं करतो ते म्हणजे आम्ही फक्त आणि फक्त बंजारा समाजाचा जो रीतिरिवाज आहे, संस्कृती आहे, बंजारा समाजाची ही संस्कृती जी आहे. जय सेवालाल. मी एक ॲनिमेशन डायरेक्टर आहे आणि माझे बरेच असे मोठमोठ्या चॅनलवरती सिरियल चालतात. माझा एकच मेसेज असतो समाजासाठी की प्रत्येक घरातून, आणि हा समाज आहे बंजारा समाज, बनत व्यापार करायचा आणि व्यापारी समाज आहे. तर मी एक बिझनेसमॅन आहे आणि एक आर्टिस्ट आहे, डायरेक्टर आहे. तर माझा एकच मेसेज असतो सगळ्यांना की तुम्ही प्रत्येक घरातून कमीत कमी एक तरी बिझनेसमॅन किंवा बिझनेसकडे वाटचाल करा आणि आपलं परंपरा आणि आपण बंजारा आहे ह्याची ओळख द्या आणि बनत व्यापारकडे या. हीच मी सगळ्यांना विनंती करतो. ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV न्यूज. तर या होत्या इंडिया TV न्यूज मराठी. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. 9320420420 9388420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.